आम्हाला तर सवयीच आहे ना. नाही पण आपण इथे ऑनस्क्रीन बद्दल बोलतो. आपण एक गाणं बघितलं त्याच्यामध्ये तुमचा किसिंग सीन सुद्धा आहे, तर ज्यावेळेस तुम्हाला कळलं की करणार भूमिकेची गरज म्हणून हे करावं लागणार, तर त्यावेळेस साधारण काय एक थॉट काय होता डोक्यामध्ये किंवा रिॲक्शन काय होती की आता इंडस्ट्री आता हळूहळू खूप पुढे जाते, खूप गोष्टी अडॉप्ट करायला लागल्यात मराठीमध्ये सुद्धा. मी नाही म्हटलं होतं की लोकांना रिजेक्ट केलंयस किंवा कोणी क्रश किंवा असं काही. खूप लोकांना रिजेक्ट केलं. नमस्कार, मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मुळे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नात करायला एक धमाल मूवी आपल्या भेटीला, त्याच्याचं नाव आहे टर्री, आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे ललित प्रभाकर आणि गौरीना लावडे. हॅलो, थँक्यू. नमस्कार. एकदम झगास. नात करायला तुम्ही दोघं जण आलेले आहात, एक फ्रेश जोडी आहे, आणि ट्रेलर बघितला, गाणी बघितली, फार कमाल आहेत आणि कमेंट्स खूप छान आहेत त्यात लोकांच्या की काहीतरी इंडस्ट्रीमध्ये एक काहीतरी असा एक ॲक्शन मूवी किंवा काहीतरी वेगळं व्हायला हवं होतं. पण ट्रेलर पाहिल्यानंतर, स्वतःचा एक वेगळा लुक पाहिल्यानंतर तुझी रिॲक्शन साधारण काय होती? मला खूपच मजा येते, मला ते सगळे दिवस आठवले आणि मला आता असं वाटते की त्याचा पार्ट टू सुद्धा निघावा, म्हणजे मला परत हे सगळं करायला मिळेल. मलाही छान वाटतंय आणि थोडा काळ लोटला आहे हे सगळं करून, त्यामुळे स्वतःला बघताना एक थोडासा फ्रेशनेस जाणवतो आणि छान वाटतंय. आणि मला असं वाटतं की आत्ताच गोदावरी सारखा सिनेमा रिलीज झाला ज्यात माझी कम्प्लिटली वेगळी भूमिका होती, आणि मला आनंद आहे की आता काहीतरी कम्प्लिटली वेगळ्या एनर्जीची भूमिका घेऊन मी प्रेक्षकांपर्यंत येईन आणि आय एम एक्साइटेड फॉर दॅट. आणि ललित, तुझा यातला जो रोल आहे तो फारच वेगळा, म्हणजे काहीतरी वेगळा असल्यात. म्हणजे जसं लास्ट टाइम पण तुला म्हटलं होतं की तुझा प्रत्येक रोल हा वेगळा असतो आणि ह्यातला रोल सुद्धा वेगळा. सो मी तुम्हाला विचारणार आहे की तुमची भूमिका काय आहे, कारण ते बघण्यात जास्त मजा आहे. पण झोंबिवलीमध्ये पण एक जग्गो होता की जो असा मारामारी करायचा आणि फुल टशन द्यायचा सगळ्यांना, आणि ह्यामध्ये सुद्धा एक वेगळा ललित आहे. सो तो रोल करताना तुला काही असं सिमिलर वाटलं का त्याच्या? त्याच्यामध्ये एक नाही म्हटलं तरी कॉमिक त्याला एक हे होतं, टच होता त्या जग्गूच्या याच्यामध्ये, की जग्गू आणि विश्वास त्यांचा पटत नाही आणि एक त्याला एक कॉमिक हे होतं. याच्यामध्ये तसं काही नाही, हा पूर्णपणे एक टशन आणि टेरर अंदाजाचा असा मुलगा आहे आणि ज्याची भीती वाटावी, म्हणजे त्याच्याच जवळच्या लोकांना सुद्धा त्याची भीती वाटत असते की याच्याशी जरा सांभाळून बोलूया, याच्या नादी नको लागायला, याला राग नको आणायला. तर असं आउट अँड आउट एक अँग्री यंग मॅन प्ले करायला आणि त्या उभं करायला, ते कॅरेक्टर उभं करायला खूपच मजा आली, खूप मेहनतही लागली, पण तीच गंमत आहे मला वाटतं की तर तसं ते जवळ जाणार नाही आहे विश्वासच्या. आणि नाही म्हटलं तरी विश्वास हा शहरातलाच होता, तो फक्त चाळीत राहणारा होता. हे पूर्णपणे ग्रामीण भागाचं एक आहे की नगरचं बॅकग्राऊंड असलेला हा मुलगा आहे, त्याच्यामुळे त्याची बोलण्याची स्टाईल, त्याचा ॲटिट्यूड, त्याचा स्वभाव, हे सगळं उभं करायला खूप मजा आली. आणि गाण्यात आम्ही बघितलं पण कॉलेजमधली एक लव्ह स्टोरी ह्याच्यामध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये तुझा एक डायलॉग आहे की मारामारी करायला जिगर लागते आणि पोरगी पटवायला फिगर लागते. सो कॉलेज डेजमध्ये तू अशा काही गोष्टी केलेल्याच का, मुलींना पटवणं किंवा अशा काही? नाही, मला मला वेळच नव्हता. मी तेव्हा तेव्हा आम्ही पटवा पटवी तर झालीच असेल, पण पटवा पटवी अशी नाही झाली, पण अर्थात आता ते सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडत असतात. पण आम्ही सिरियसली सांगतो, तेव्हा आम्ही नाटकाचा आमचा ग्रुप होता आणि आम्ही पछाडलेलो होतो म्हणजे त्या गोष्टीने. सो या गोष्टींना जरा कमी वेळ दिला गेला, त्याची एक खंत राहील सतत मनात की अरे यार. पण त्याच्यामुळे कदाचित मला आता इथपर्यंत यायला जरा मदत झाली की तेव्हा ज्या पछाडलेपणाने आम्ही नाटक आणि या सगळ्या गोष्टी करत होतो त्याची मदत झाली. तू कॉलेजमध्ये असताना काय काय मजा करायचीस, म्हणजे किंवा कोणी क्रश किंवा असं काही? खूप लोकांना रिजेक्ट केलं आणि मला आत्ता जाणवली एक गंमत अशी की पोरगी पटवायला फिगर लागते. सो हे तुला कळत आहे का, हे शहर आणि हे किती तफावत आहे. युजली शहरी मुली किंवा आपल्या इकडे असं असतं की मुलींना खूप फिगर आणि हे सगळं की मग मुलं पटतील किंवा काय, ह्याचं असं नाही, हा वेगळ्या साच्या त्याच्यात. हां, सो मला त्याची गंमत वाटते की किती वेगळं कल्चर एक्सप्लोअर करता येतं आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने आपण गोष्टी सांगू शकतो. तर कॉलेज लाईफच फान या, जे जे असतं ते सगळं छान केलं आहे. आणि याच्यामध्ये तुमचा थोडा लहेजा गावरान आहे थोडं, सो ती भाषा आत्मसात करण्यासाठी काही वेगळे काही प्रयत्न किंवा वाचन असं काही केलं का? वाचन अर्थात नाही, कारण ती बोली भाषेतलंच ती गंमत होती आणि आमच्या आजूबाजूला सुदैवाने तेव्हा असं होतं की लकीली असं होतं की की आमच्या आजूबाजूला सगळे नगरचीच माणसं होती, आमचे डिरेक्टर, आमचे ईडीची जी टीम होती, आमचे बहुतांश कलाकारसुद्धा हे नगरमधलेच होते. तर आम्ही ते वारंवार त्याच याच्यात बोलत होतो
आणि त्यांच्या मदतीने मला वाटतं की ते खूप सोपं झालं. आणि अर्थात तुझंही बॅकग्राऊंड साताऱ्याचं आहे आणि माझं धुळ्याचं बॅकग्राऊंड आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे आम्ही असं हा म्हणजे एक मला तर आवडतं खूप जास्त आवडतं गावाकडचं म्हणजे काय हे माहिती आहे, त्याच्यामुळे ते कॅरिकेचरिश नाही होणार याचे आमचे प्रयत्न होते आणि जे करायला आम्हाला फार कठीण नाही गेलं ह्या बॅकग्राऊंडमुळे आमच्या. आणि यातलं आपण एक गाणं बघितलं त्याच्यामध्ये तुमचा किसिंग सीन सुद्धा आहे, तर ज्यावेळेस तुम्हाला कळलं की करणार भूमिकेची गरज म्हणून हे करावं लागणार, तर त्यावेळेस साधारण काय एक थॉट काय होता डोक्यामध्ये किंवा रिॲक्शन काय होती की आता इंडस्ट्री आता हळूहळू खूप पुढे जाते, खूप गोष्टी अडॉप्ट करायला लागल्यात मराठीमध्ये सुद्धा. मी नाही म्हटलो होतो, मी त्यांना म्हटलं होतं की काय किसिंग सीन वगैरे. मग मला जेव्हा आणि तोवर मी आय गेस पहिला ड्राफ्ट वाचला होता आणि दुसरा ड्राफ्ट यायचा होता आणि मग माझं आणि महेश सरांचं आमचं बोलणं झालं. कधी कधी काय होतं की आपण उगाच नाही करत होत ना, किंवा जसं तू म्हणते काळ पुढे आला आहे मान्य आहे, पण मला अशा कुठल्या गोष्टीचा भाग नाही व्हायचा आहे जिथे फक्त की कसं आकर्षित केलं जाईल प्रेक्षकांना म्हणून आपण काहीतरी टाकूया, तर ते मला नाही करायचं आहे. आणि मला असं वाटतं की हा माझा पहिला सिनेमा आहे जिथे मी किसिंग सीन केलेला आहे, त्यामुळे फॉर मी इट वॉज व्हेरी नॉट डिफिकल्ट बट आय टूक सम टाईम टू डिसाईड की ओके, कारण करायचं तर मग फुल कन्व्हिक्शननी करायचं नाही तर नाही करायचं. पण मग आम्ही बोलल्यानंतर कळलं की युजली ॲक्शन सिनेमामध्ये रोमॅन्सला अशी जागाच किती असते आणि या दोघांची लव्ह स्टोरी इतकी इंटेन्स आहे की ते दाखवण्याकरता त्यांच्या काही अशा मोमेंट्स दाखवणं अत्यंत गरजेचं होतं जिथे ते किती गुंतलेत एकमेकांमध्ये आणि किती प्रेमात आहेत हे कळणं गरजेचं होतं. आणि याच्या पुढे काहीतरी घटना घडते जे सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ओ ओके ओके म्हणून हे सगळं. सो आधी मी नाही म्हटलं होतं पण नंतर मला ते ॲब्सल्युटली कन्व्हिन्स्ड होते मी आणि त्यामुळे मग नंतर ते झालं. मग घरी सांगितलं असतो की म्हणजे घरच्यांची काही रिॲक्शन होती पाहिलं त्यांनी गाणं किंवा असं काही काही काहीच नाही, म्हणजे असं काही आमच्या घरी असं काही हा झोन नाही की काय किसिंग सीन केलंस किंवा काय काम आहे ग ते, त्यामुळे इट्स जस्ट अनदर सीन फॉर अस. या मला तर सवयीच आहे ना. नाही पण आपण इथे ऑन स्क्रीन बद्दल बोलू. ऑन स्क्रीन सुद्धा आपण पण एक तर महत्वाचं असं होतं की तो जो काही परफॉर्म आम्ही केला किसिंगची तो बघताना लोकांना छान वाटलं पाहिजे हे डोक्यात होतं. सो ते कसं होईल कारण तो त्यांच्या दोघांचा पहिला किस होता, तर ती परत ते असतं की त्याच्यासाठी त्याच्या मागे पण गोष्ट असते एक नुसतं एक फक्त किस केलं असं ते कॅरेक्टर्स आहेत. सो ते आणि लोकांना ते छान वाटलं पाहिजे बघताना असं ते अंगावर नाही आलं पाहिजे किंवा काय मग त्याच्यासाठी काय करता येईल, तरी ते कन्व्हिन्सिंग वाटलं पाहिजे छान वाटलं पाहिजे. तुला छान वाटलं की नाही? दोन्ही गाणी छान आहेत आणि मला ट्रेलर सुद्धा आवडला. आणि तुम्ही शूटिंगच्या वेळेस तर गमती जमती तर झाल्याच असतो, प्लँक वगैरे असं काही केलं का तुम्ही सेटवर का नाही काम एक एक कामच? नाही नाही प्लँक करत होतो मी कारण बॉडी तिला प्लँक करणं इतका काहीच वेळ नव्हता. नाही खूपच हेक्टिक चाललं होतं आमचं आणि कारण खरंच खूप कमी म्हणजे खूप लिमिटेशन्स असतात मराठी सिनेमा करत असताना, त्याच्यामुळे कमी दिवसात भरपूर काम काढायचं असतं आणि त्यात ॲक्शन सिनेमा करत असताना तर बरंच काम आमच्या अंगावर होतं आणि त्यात आम्ही कुठल्याच तांत्रिक गोष्टींची मदत नाही घेतल्यामुळे तर अजून जास्त डिमांडिंग होतं सगळं करणं, तर त्याच्यातच आम्ही जास्त गुंतलेलो. मुंबईत शूट करणं किंवा पुण्यात शूट करणं कम्पॅरेटिव्हली फार काय म्हणू आपण सुखकर आहे थोडं तरी. तिथे ड्राय वेदर आहे आणि आपल्याला अशा वेळेला ॲक्च्युअल तिथल्या कंडिशन्स कळतात, माहिती आहे की लोक कसे जगत असतील किंवा काय, आणि मग त्यातनं पण छान मदत होते गोष्टी हाताळताना, त्यामुळे त्या गोष्टी खूप जास्त डोक्यावर होत्या की ऊन भरपूर आहे. सगळे जे काही तुम्हाला आवडतात ना रोमॅन्टिक सीन ते भर उन्हात आम्ही असे तापत केलेले आहेत आणि त्यामुळे तसा स्कोप नव्हता टाइमपास आणि मस्ती करायला, कारण पटपट काम उरकायचं होतं. एकमेकांबरोबर तुम्ही पहिल्यांदाच म्हणजे काम करण्याचा हा पहिला एक्सपिरियन्स येत असा, तर एकमेकांकडून एक गोष्ट जर का घ्यायची झाली एक छान गुण तर काय घ्याल? मला वाटतं की खूपच तिचं असं सगळ्या गोष्टी अशा छान सुटसुटीत ठरलेल्या असतात, म्हणजे ती त्या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वतःच्या हेल्थपासून ते कामाच्या बाबतीतल्या पण असं तिने छान ते कॅटेगराईज केलेले असतात, ते ठरवलेले असतात आणि ते सगळ्या गोष्टींना ती व्यवस्थित महत्त्व देते. माझं थोडंसं असं मी थोडंसा काय म्हणत त्याला असा ऑर्गनाईज नाही आहे तसा माणूस म्हणून, तसं म्हणजे असं वेंदळ्यासारखं गोष्टी चालू असतात, तर
तर ते कदाचित घेतलं तर मला फायदा होऊ शकेल. मला असं वाटतं की जी बाजू मला त्याची माहीत होती मित्र म्हणून, जी मला एक को ॲक्टर म्हणून अनुभवता आली, की तो अत्यंत अभ्यासू आहे. त्याने नाटक दिग्दर्शन पण केलेलं आहे आधी, त्यामुळे तो ना सगळ्या बाजूंनी विचार करत असतो, जे मला खूप नवीन होतं, माहीत होतं, पण माझ्यासाठी नवीन होतं को ॲक्टर म्हणून. आणि मला ते फार आवडतं युजुअलीच, की जेव्हा तुम्ही खूप अभ्यास करून काम करता ना, मग ना सिनेमा संपल्यानंतर जो एक श्वास सोडतो ना, मग त्यानंतर काही निश्चिंत असतो आपण, की आपण 100% देऊन काम केलेलं आहे. आणि माझा त्याच्यावर कंप्लीट विश्वास आहे. मला जरा जरी कामचुकरपणा झाला की माझ्या पोटात दुखायला लागतं, असं वाटतं की आपण हे बेटर केलं असतं तर, किंवा काय, तर त्याची मला एवढी मदत झाली. आणि मला असं वाटलं की तो गुण घेण्यासारखा आहे, की मी बऱ्याचदा ब्लाइंडली डिरेक्टर म्हणेल तसं आपण करूया किंवा काय हे करते, आणि घाबरत घाबरत सांगते की मला असं वाटतंय आपण करूया का, तर तसं तो थेट म्हणतो, काय होईल नाही म्हणतील ना, पण त्याचे त्याचं ते ठरलेलं आहे की हा हा मला असं वाटतं हे असं होऊ शकतं, हे इकडनं घेतलं तर बेटर होऊ शकतं किंवा काय. सो मला त्याची ती अभ्यासवृत्ती खूप आवडली, की एवढ्या हेक्टिक स्केड्यूलमधनं पण तो ते अभ्यास करायचा त्याचा प्रत्येक सीनचा. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. जाता जाता सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल? खूपच एंटरटेनिंग असा सिनेमा आम्ही बनवलेला आहे, जी मला वाटतं की तुमची ओरड चालली होती की आपल्याकडे असं नाही, मराठी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये असं नाही, असं नाही, असं नाही, मग असं घ्या. हा टर्री सिनेमा आम्ही घेऊन आलो, या टर्रीचा अंदाज, त्याचा त्याचा ॲटिट्यूड, त्याचा स्वॅग, हे सगळं तुम्हाला आवडणार आहे. ह्या सिनेमातली सगळी पात्रंही तुम्हाला आवडणार आहेत, आणि ही गोष्टही तुम्हाला अर्थात आवडणार आहे. तर हा एक असा एक ॲक्शन सिनेमा, पण त्याच्यात लव्ह स्टोरी पण आहे, त्याच्यामध्ये इमोशन्स पण आहेत, ड्रामा पण आहे. तर हा असा आहे, मला वाटतं एक परिपूर्ण एंटरटेनिंग असा सिनेमा आम्ही घेऊन आलो, तर तो थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा 17 फेब्रुवारीपासून. कॉपी पेस्ट 17 फेब्रुवारी सगळ्यांना मित्रमैत्रिणींना घेऊन जा, कॉलेज बंक करा, आणि आय एम शुअर यू वॉन्ट रिग्रेट इट. कॉलेज बंक करा हे महत्त्वाचं सगळे लक्षात ठेवून. तसंच सिनेमा आहे हा, फुल तसा वाला झोन आहे हा, त्यामुळे येस. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कसे कहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.